आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 90 मधून. मुंबईमध्ये अवघ्या 6 तासामध्ये 300 मिलीमीटर पावसाची नोंद. रात्रीपासूनच चाललेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. कल्याणवरून सीएसएमटीकडे पहिली रेल्वे रवाना. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी. मुंबईमध्ये पावसामुळे सकाळच्या सत्रातील शाळा त्याचबरोबर महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. दुपारनंतर पुढील परिस्थितीबाबत निर्णय घेतला जाणार. मुसळधार पावसाचा रेल्वेला मोठा फटका. रेल्वे कोळंबल्यानं डोंबिवली ठाणे कल्याण या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी. कोल्हापूरवरून मुंबईकडे जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथमध्ये रखडून पडली. मुंबईमध्ये रेल्वे सेवा बंद असल्यानं एक्सप्रेस 1.5 ते 2 तासांपासून सायडिंगला उभी. अंबरनाथमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस रखडल्यानं प्रवाशांचा चांगलाच खोळंबा. प्रवाशांकडून मिळेल त्या वाहनानं घर गाठण्याचा प्रयत्न. पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या 3 रेल्वेगाड्या रद्द. जोरदार पावसामुळे डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस त्याचबरोबर प्रगती एक्सप्रेस देखील रद्द. पुण्यातील एसटी बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची आता एसटी बसकडे धाव. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे मार्ग बंद. पोलिसांकडून सबवेच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स. पंपिंग मशीनद्वारे सबवे मधील पाणी काढण्याचं काम सुरू. मुंबईमध्ये रात्रीपासूनच पावसाचा धुमाकूळ. सायन, कुर्ला, माटुंगा भागामध्ये रस्त्यांवर पाणीच पाणी. मुंबईच्या सायन भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी. सायन माटुंगा परिसरामध्ये पाणी साचलं. सायन माटुंगा ब्रिज वाहतुकीसाठी बंद. कांदिवलीचा कृष्णा गोकुळ गार्डन त्याचबरोबर ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. वाहनं पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान. मुंबई उपनगरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. मालाड, मीठ चौकी, लिंक रोड त्याचबरोबर गोरेगाव लिंक रोडवर पाणी साचल्यानं अनेक गाड्या अडकून. बांगूरनगर लिंक रोडवर झाड पडल्यानं रोड वाहतुकीसाठी बंद. मुसळधार पावसामुळे गोरेगाव वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ओबेरॉय मॉलजवळील रस्त्यावर पाणी तुंबलं. अनेक वाहनं पाण्याखाली. मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री पावसाची जोरदार बॅटिंग. अंधेरी बोरिवली परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस. मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाची हजेरी. पुढील 2 दिवस रत्नागिरीमध्ये अतिवृष्टीचा इशारा. तर आज सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे दोन्ही जिल्ह्यात आज शाळांना सुट्टी देण्याचा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा आदेश. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. कुडाळ आणि सावंतवाडी परिसरामध्ये मुसळधार पाऊस. कुडाळमधील वेताळ बांबर्डे परिसरामध्ये पूरस्थिती. घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस. माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर. पुरामुळे आंबेरी पुलावरून पाणी वाहायला सुरुवात. आमदार वैभव नाईक अधिकाऱ्यांवर संतापले. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकारी उशिरा पोहोचल्याचा आरोप.